मित्रांनो नमस्कार. आज आपण स्त्री शिक्षणाच्या भारतातील ज्या समस्या आहेत त्या संदर्भामध्ये माहिती पाहणार आहोत. स्त्री शिक्षणाबद्दल पंडित नेहरू यांचं एक विधान अत्यंत महत्वपूर्ण आणि आशादायी आहे. शिक्षण हे मूल आणि मुली यांच्या संदर्भामध्ये जे दिलं जातं त्या संदर्भात पंडित नेहरू म्हणतात, मुलांचे शिक्षण हे एका व्यक्तीचे शिक्षण आहे, पण स्त्रीचे शिक्षण, मुलीचे शिक्षण हे सवंग कुटुंबाचे शिक्षण आहे, अशी त्यांची विचारधारा होती. पण आज घडीला भारतामध्ये ज्या स्त्री शिक्षणाच्या समस्या आहेत या समस्येचा उहापोह किंवा त्या संदर्भामध्ये जर आपण विचार केला तर या समस्या आजही भारतामध्ये असल्याचं आपल्याला दिसून येतं. तर त्या कोणत्या समस्या आहेत, स्त्री शिक्षण आजही का पाठीमागे आहे, या संदर्भामध्ये या मुद्द्याच्या आधारे आपण विचार करणार आहोत. रूढी परंपरा, भारतामध्ये आजही रूढी परंपरा प्रचंड प्रमाणामध्ये आहेत. शहरी भागामध्ये जरी याचा पगडा नसला तरी ग्रामीण भागामध्ये मात्र या रूढी परंपरा प्रचंड प्रमाणामध्ये दिसतात. म्हणून मुलींना शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आणताना खूप अडचणी निर्माण झाल्याचे आपल्याला दिसून येते. पालकांचे दारिद्र्य, ग्रामीण भागामध्ये आई आणि वडील हे दोघेही कामानिमित्त बाहेर जातात, कारण तर त्यांचं दारिद्र्य असतं आणि कुटुंबाला हातभार लावण्यासाठी मुलीसुद्धा शाळा सोडून किंवा शाळेमध्ये प्रवेश न घेता त्यांच्या सोबत जाऊन कामाला हातभार लावतात. यामुळे साहजिकच स्त्री शिक्षण घेण्यामध्ये या अडचणी निर्माण होतात. ही सुद्धा समस्या फार मोठ्या प्रमाणामध्ये ग्रामीण भागामध्ये आपल्याला दिसून येते. भारतीय शिक्षणामध्ये जी काही आकडेवारी काढली जाते ती आकडेवारी केवळ शहरी भाग समोर ठेवून काढली गेल्यामुळे स्त्री शिक्षणाचं वास्तव, स्त्री शिक्षणाची समस्याची गंभीरता आजही आपल्यासमोर आ वासून उभी आहे याचं प्रत्यंतर आपल्याला येतं. कौटुंबिक कामे, मुलींना, ग्रामीण भागातील मुलींना किंवा शहरी भागातील मुलींना कौटुंबिक कामे करावी लागतात. मुलांना सांभाळणे, स्वयंपाक करणे, भांडी धुणे, कपडे धुणे, विविध प्रकारची कामं करत असल्यामुळे साहजिक शिक्षणाकडे त्यांचं दुर्लक्ष होतं. स्त्री शिक्षिकेचा अभाव, आजही भारतात कित्येक शाळांमध्ये स्त्री शिक्षिकांचा अभाव आहे. यामुळे साहजिकच या मुलींना प्रवेश घेताना असुरक्षितता वाटते. सुरक्षितता त्यांना मिळत नसल्यामुळे त्या साहजिकच या शिक्षणापासून दूर जातात आणि सदरील संबंधित शाळेमध्ये प्रवेश घेण्यासाठी त्या धजावत नाहीत. ही सुद्धा समस्या अधोरेखित करणं अत्यंत महत्वाचं आहे. त्याच्यानंतर शिक्षणाविषयी प्रतिकूल दृष्टिकोन, भारतीय समाजामध्ये शिक्षणाविषयी आजही प्रतिकूल दृष्टिकोन आहे, कारण तर शिक्षण हे केवळ माणूस बनवणे इथपर्यंत या व्याख्येपर्यंत जरी पोहोचलेलं असलं तरी शिक्षणामधून आर्थिक स्रोत निर्माण झाले पाहिजेत, आर्थिक मार्ग निर्माण झाले पाहिजेत अशी अपेक्षा समाजाची आहे आणि मग शिक्षण त्या बाबतीमध्ये अपयशी ठरलेलं आहे. म्हणून असा प्रतिकूल दृष्टिकोन निर्माण होण्यामध्ये शिक्षणाची सद्यस्थिती आहे हे सुद्धा आपल्याला नाकारता येणार नाही. शिक्षणाच्या अपुऱ्या सोयी आजही आज आपल्या ग्रामीण भागामध्ये किंवा शहरी भागामध्ये विशेषतः जिल्हा परिषदेच्या शाळा, महानगरपालिकांच्या शाळा या प्रचंड प्रमाणामध्ये गैरसोयीने व्यापलेल्या आहेत, अपुऱ्या सोयी आहेत. काही शाळा या डिजिटल झालेल्या आहेत, काही शाळांमध्ये स्वच्छता ठेवली जाते, पण बहुतांश शाळांमध्ये मात्र अशा प्रकारच्या या गोष्टीचा अभाव असल्यामुळे साहजिकच ही शिक्षणाची समस्या दिवसेंदिवस भेडसावत आहे. स्त्री पुरुष शिक्षणातील विषमता, मित्रांनो आजही घडीला स्त्री आणि पुरुष यांच्यामध्ये भेदभाव केला जातो. कौटुंबिक दारिद्र्य असेल किंवा कौटुंबिक सधनता जरी असली तरी स्त्री पुरुष यांच्या शिक्षणामध्ये भेदभाव विशेषतः येतो आणि या भेदभावामध्ये या मुली बळी पडतात आणि त्यांना मग शिक्षण दिलं जात नाही. आज जे शहरी भागामध्ये डोनेशनचं पेव फुटलेलं आहे, हे डोनेशनचं पेव देताना फुटताना साहजिकच पालक पुरुषांसाठी, मुलांसाठी हे डोनेशन भरतात, पण मुलींसाठी भरताना मात्र नक्कीच त्याबद्दल थोडासा भेदभाव केला जातो. अशा प्रकारचं वास्तव आपल्याला नाकारता येणार नाही, हे लक्षात ठेवणं अत्यंत महत्वाचं आहे. प्रशिक्षित शिक्षक समस्या, आजही भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये या प्रशिक्षकांचे विशिष्ट प्रकारचे असे संघर्ष आपल्याला पाहायला मिळतात. त्यांच्या समस्या आजही शासनाने सोडवण्यामध्ये यश मिळवलेलं नाही. याचा एकूणच अमतितार्थ असा आहे की शिक्षणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन जोपर्यंत समाजाचा सवंग राष्ट्राचा बदलत नाही तोपर्यंत या समस्या सुटणार नाहीत, हे आपल्याला मान्य करावं लागेल. गळती आणि स्थगिती, खूप वर्षापूर्वी कोठारी आयोगामध्ये जे अहवाल समोर आले होते त्या अहवालामध्ये एक विशिष्ट प्रकारचा विचार असा मांडला गेला होता की पहिलीला इयत्ता पहिलीमध्ये जर 100 मुले प्रवेश घेत असतील तर ही मुलं MA पर्यंत, MCOM पर्यंत किंवा MSc पर्यंत जाताना त्यापैकी फक्त 2 मुलेच जातात. तर 98 मुलांची गळती व स्थगिती
या संदर्भामध्ये होताना आपल्याला दिसून येते आणि यामध्ये विशेषतः मुलींची समस्या फार गंभीर प्रमाणामध्ये आहे. 1000 मुलं ज्यावेळी प्राथमिक स्तरावर पहिलीला प्रवेश घेतात त्यापैकी फक्त त्यापैकी एकच मुलगी पदव्युत्तर शिक्षणामध्ये सहभागी होते, तिथपर्यंत जाते आणि मुले मात्र दोन जातात. हे गांभीर्य आपण जोपर्यंत लक्षात ठेवत नाही तोपर्यंत ही समस्या दूर होणार नाही आपल्याला मान्य करावा लागेल. दोषपूर्ण अभ्यासक्रम आजही आपल्याकडं, आता समाजाने दोषपूर्ण म्हणण्यापेक्षा समाजाने जे काही वास्तव मांडलेलं आहे, शिक्षण विभाग म्हणण्यापेक्षा प्रयोग विभाग असं म्हणायला काही हरकत नाही. कारण तर आउटपुटपेक्षा प्रयोगाकडे जास्त भर देण्यामध्ये या शिक्षण विभागाने कामगिरी बजावल्यामुळे साहजिकच समाजाचा दृष्टिकोन आज बदलत चाललेला आहे. तर आजही विशिष्ट प्रकारचा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना समोर ठेवून, प्रादेशिकतेला समोर ठेवून, विद्यार्थ्यांच्या कुवतीला समोर ठेवून हा अभ्यासक्रम बनवला जात नाही. सृजनशीलता आणि सर्जनशीलता या अभ्यासक्रमामधून केव्हाच हद्दपार झालेले आहेत, त्याच्यामुळे हे अभ्यासक्रम दोषपूर्ण झालेले आहेत आणि मग याचा नक्कीच कंटाळा मुलांना येतो आणि मग यामध्ये विशिष्ट प्रकारच्या अशा मुली यापासून दूर जाताना आपल्याला दिसून येतात. दोषपूर्ण प्रशासकीय व्यवस्था, ज्या काही मुलीबद्दलच्या योजना आहेत या योजना प्रामाणिकपणे मुलींपर्यंत पोहोचत नाहीत, म्हणून दोषपूर्ण अशी प्रशासकीय जी यंत्रणा आहे ती यंत्रणा काम करत नसल्यामुळे साहजिकच पालकांचा ओढा स्त्री शिक्षणाकडे जाताना दिसत नाही. याचंही गांभीर्य, विविध प्रकारच्या ज्या समस्या ज्या योजना आहेत या योजनेबद्दलची प्रशासकीय पातळीवर काय अवस्था आहे हे आपण दररोज वर्तमानपत्रामध्ये विशिष्ट सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहत आहोत. तर ही दोषपूर्णता दूर करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणं अत्यंत महत्वाचं आहे. वसतिगृहांच्या समस्या, शिक्षण आणि शासन एकीकडे लाखो रुपये खर्च करतं पण या यंत्रणाची अंमलबजावणी करताना मात्र कुठेतरी आडफाटा दिला जातो, कुठेतरी कसूर केली जाते आणि मग त्याचा परिणाम मात्र सवंग समाजव्यवस्थेवर होतो, समाज मूल्यावर होतो, नीतीमूल्यावर होतो. आज वसतिगृहांची अवस्था काय आहे, तिथल्या अनुदानांची अवस्था काय आहे, तिथल्या स्वच्छतेचा काय अवस्था आहे, अभ्यासक्रमाचं काय आहे, मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न कसा ऐरणीवर आहे हे आपण विविध प्रकारच्या माध्यमातून पाहत आहोत. तर या समस्या दूर होणं अत्यंत महत्वाचं आहे. म्हणून स्त्री शिक्षण हे काळाच्या ओघामध्ये जरी या शहरी भागाच्या प्रमाणामध्ये जरी दिसलं तरी ग्रामीण भागामध्ये मात्र फार भयानक वास्तव आहे, हे आपल्याला नाकारून चालणार नाही. विवाहाचे बंधन हे सुद्धा, जरी बालविवाह कायदा जरी झाला तरी विवाहाचे बंधन आजही ग्रामीण समाजामध्ये फार कठोरपणे पाळताना दिसून येतं. शिक्षणापेक्षा विवाह बंधन हे अत्यंत महत्वपूर्ण मानलं जातं आणि एकीकडे सुरक्षितता आणि इज्जत प्रतिष्ठा वगैरे या सर्व गोष्टी या मनाला चिटकल्यामुळे साहजिकच या समस्या आजही ग्रामीण भागामध्ये आणि शहरी भागामध्ये विशेषतः दिसून येतात. म्हणून कुटुंब सुदृढ व्हायचं असेल, राष्ट्र संपन्न व्हायचं असेल तर स्त्री शिक्षणाच्या या समस्याकडे डोळे झाक करून चालणार नाही, हे आपण नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे. मित्रांनो, जाता जाता आपल्याला विनंती आहे, कृपया माझं चॅनल सबस्क्राईब करा. पुनश्च आपले आभार, धन्यवाद.